राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याची आंतरराज्य समन्वय बैठक घेण्यात आली निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या अंतर्गत दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक राज्याची सीमा लागत असल्यानं सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्याच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग उपायुक्त डॉक्टर संगनगौडा होसळ्ली कलबुर्गी जिल्ह्याचे अधीक्षक हनुमंतराय वजीरमुठ्ठी उपाधीक्षक दोड्डप्पा हेबळे तसंच सोलापूर जिल्ह्यातील उपाधीक्षक एस आर पाटील निरीक्षक जयंत एन पाटील ए व्ही घाडगे पंकज कुंभार एच जी भवड आर एम चौरे बी एम बामणे राकेश पवार दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे धनाजी पोवार रमेश कोलते सुखदेव सिद्ध समाधान शेळके स्वप्नील राठोड आर के निंबाळकर पी आर पडवळ ए एम सूर्यवंशी श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बापू चव्हाण बाळू नेवसे सौरभ भोसले रवींद्र भूमकर प्रभाकर कदम गणेश कुदळे मृदुला बहुधान्ये शिवकुमार कांबळे अमित नांगरे एम यू वाघ एस एस गुठे लक्ष्मण भागुजी समवेत, नियोजन भवन सभागृहात आंतरराज्य समन्वय बैठक घेतली आंतरराज्य समन्वय बैठक घेतली